चिंटूचं काम झालं सोपं, तरप आणि यांत्रिक लाभ साधी यंत्र. चिंटू नेहमी कमी श्रम करून म्हणजे कमी बल लावून जास्त कमवण्याच्या मागे असतो. कमी मेहनत आणि जास्त कमाई कोणाला नको असते. तात्यांनी त्याला 50 किलोचा बॉक्स उचलायला सांगितलं होतं, पण तो बॉक्स त्याला उचलता येईना, मग पैसे कसे मिळणार. पडल्या पडल्या त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात साक्षात ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज झाले आणि त्यांनी विचारलं, वत्सा तुला 50 किलो उचलता येत नाहीत, मी तर संपूर्ण पृथ्वी उचलण्याच्या बाबतीत बोललो होतो. गरज होती ती फक्त एका भक्कम फलक्रमची किंवा टेकूची आणि एका लांब मजबूत दांड्याची. चिंटू विचारात पडला, अरे हे कसं शक्य होईल. आर्किमिडीज म्हणाले, तुला यांत्रिक लाभाची गरज आहे. चिंटूने विचारलं, यांत्रिक लाभ म्हणजे काय हो. जर 5 किलोचं बल लावून 50 किलो भार उचलला गेला तर आपण म्हणू यांत्रिक लाभ 10 झाला, म्हणजे कमी बल लावून त्याच्या 10 भार उचलला गेला. चिंटू म्हणाला, हा यांत्रिक लाभ तर खूपच भारी गोष्ट आहे हो, तर आता याचा लाभ कसा घ्यायचा. ही आकृती बघा, हे फलक्रम आहे म्हणजे टेकू किंवा आधार, आणि यावर हा लिव्हर आहे ज्याला आपण तरफ म्हणतो. याच्या एका बाजूला आपण 50 किलो वजन ठेवू. टेकू किंवा आधारापासून वजनापर्यंतच्या अंतराला आपण भारभुजा म्हणूया. आपण या वजनाला दुसऱ्या बाजूनी बल लावून उचलण्याचा प्रयत्न करणार, म्हणून या हाताला आपण बलभुजा म्हणूया. जेव्हा भारभुजा आणि बलभुजा समान असतात तेव्हा 50 किलो वजन उचलायला तेवढंच म्हणजे 50 किलो बलही लागतं. तर 50 किलो भार भागिले 50 किलो बल किंवा 1 मीटर बलभुजा भागिले 1 मीटर भारभुजा, यातून आपल्याला कळतं की आपला यांत्रिक लाभ 1 आहे. जितका भार उचलायचा आहे तितकंच बल लागणार आहे. आता जर आपण ही बलभुजा 5 पट लांब केली तर म्हणजे 5 मीटर बलभुजा भागिले 1 मीटर भारभुजा बरोबर यांत्रिक लाभ 5, म्हणजे पन्नास किलो भार फक्त 10 किलो बलानी उचलता येईल. चिंटू आता तू सांग, 50 किलो भार 5 किलो बलानी उचलायला काय करायला लागेल. चिंटूने विचार करून उत्तर दिलं, म्हणजे बलभुजेला 10 पट लांब करावं लागेल. म्हणजे भारभुजा 1 मीटर असेल तर बलभुजा 10 मीटर असायला हवी. चिंटू इतका खुश झाला की तो खडबडून जागा झाला. बिछाण्यावरून उठून थेट तात्यांच्या दुकानात पोचला आणि माप घेत सुटला. आता हे काय नवीन, तात्याही बघायला लागले. दुकानात माप घेतल्यावर लक्षात आलं की काम होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या लांब बलभुजेसाठी तात्यांच्या दुकानाची भिंत फोडावी लागेल ना, आणि तरीही 50 किलोचा भार काही वर जाणार नाही. चिंटू हैराण झाला. आर्किमिडीजचं म्हणणं तर खरं आहे, पण प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग नाही. आर्किमिडीजने आपल्याला समजावलं की खूप जास्त भार उचलण्यासाठी जर आपण लिव्हर किंवा सीसॉ सारख्या फळीचा वापर केला तर जास्त वजन कमी बलाने उचलता येतं. यात एका टेकूची म्हणजे फलक्रम आणि प्लँक म्हणजे फळीची गरज असते. भारभुजेच्या जितक्या पट बलभुजा असेल तितका यांत्रिक लाभ मिळेल. जर बलभुजा 10 पट असेल तर कमी बल वापरून जास्त भार उचलता येईल. तेव्हा मंडळी, गोम इतकीच आहे की प्रत्येक वेळी हवी तेवढी मोठी भुजा करणं शक्य नाही. म्हणून पुली म्हणजे कप्पी सारख्या इतर यंत्रांचा उपयोग केला जातो. आलं का लक्षात,